सख्या पित्याने आपल्या 14 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना काल तारीख 21 रोजी घडली आहे. शेगाव तालुक्यातील ग्राम चिंचोली गावाजवळ कार फार्मजवळ ही घटना घडल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी आज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. आता सविस्तर बातमी. विनोद शामराव वानखेडे वय वर्ष 42 राहणार मांडोळी तालुका बाळापूर असे नराधाम पित्याचे एक नाव आहे. शेगाव तालुक्यातील ग्राम चिंचोली अंतर्गत येणाऱ्या चिंचोली कार फार्मजवळ आपल्या परिवारासह तो राहत असून काल तारीख 21 नोव्हेंबर रोजी दुपारी आरोपीने आपल्या 14 वर्षीय मुलीला शेतातील पाण्याचे पाईप आणण्याचे बहाणे करून शेजारील शेतात आणले व जबरदस्ती करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेनंतर कुणालाही काही सांगितल्यास विहिरीत लोटून जीव घेईन अशी धमकीही दिली. अशा आशयाची फिर्याद मुलीच्या आईने शेगाव ग्रामीण पोलिसात दिली असून पोलिसांनी नराधम पित्याविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार गोकुळ सूर्यवंशी हे करीत आहेत. शेगाव ग्रामीण हद्दीतील मौजे चिंचोली येथील एका 14 वर्षे वयाच्या पीडित महिलेच्या आईने काल पोलीस स्टेशन शेगाव ग्रामीण येथे तक्रार दिली की मुलीच्या वडिलांनी तिच्यासोबत जबरदस्ती संभोग केलेला आहे. त्यावरून पीडितच्या आईने जे रिपोर्ट दिले त्याच्यावरून तिच्या पतीविरुद्ध कलम 376 भादवी तसंच बालकांचं अत्याचार लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा कलम 4 आणि 6 नुसार गुन्हा दाखल केला. आरोपीला त्याच दिवशी रात्री अटक करण्यात आलेली आहे. आज रोजी माननीय न्यायालयात आरोपीला अटक प्रोड्यूस केले असता 1 दिवसाचा PCR दिलेला आहे. पुढील तपास पोस्ट शेगाव ग्रामीण येथे आम्ही स्वतः करीत आहोत.